काकापुतण्यात राजकीय वादातून संघर्ष हा राज्याने पाहिलाय, मात्र राज्याच्या राजकारणात एक अशी देखील काकापुतण्याची जोडी आहे ज्यांनी एक आदर्श उदाहरण तयार केलंय, ते म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके आणि त्यांची पुतण्या जयसिंग सोळंके. आता प्रकाशदादांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा करत पुतण्या जयसिंग सोळंकेंना आपला राजकीय वारसदार घोषित केलाय, मात्र तसंच ते आगामी विधानसभेसाठी माजलगावातून संभाव्य उमेदवार असतील असं देखील बोललं जात आहे. पण त्यांच्या उमेदवारी समोर काही अडचणी निर्माण झाल्यात, या पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्र भूमी. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचं गणित पाहिलं तर माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंकेंच्या प्रभावात असलेला हा मतदारसंघ होता. त्यांच्यानंतर पुत्र प्रकाशदादा सोळंकेंनी माजलगावात वर्चस्व निर्माण केलं. 1999 विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच प्रकाशदादांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विधिमंडळात जाण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर 2004 विधानसभा निवडणुकीत देखील प्रकाशदादांनी माजलगावचं मैदान मारलं. मात्र 2009 विधानसभा निवडणुकीत काळाचा ओघ उळखून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिथून ते जिंकले देखील. पुढे 2014 मोदी लाटेत मात्र त्यांना भारतीय जनता पक्षाच्या आरटी देशमुखांनी 37,000 जास्त मतांनी पराभूत केलं. पुढे 2019 विधानसभा निवडणुकीत प्रकाशदादा पुन्हा मैदानात होते आणि यावेळी त्यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं म्हणत मतदारांना भावडीक केलं आणि 12,000 मताधिक्यांनी चौथ्यांदा विधिमंडळात दाखल झाले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रकाशदादांनी आपला राजकीय संन्यास घोषित करत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून धाकटे बंधू धैर्यशील सोळंकेंचे पुत्र जयसिंग सोळंकेंना मैदानात उतरवण्याची घोषणा केली. आता जयसिंग सोळंकेंबद्दल बोलायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून तेही राजकारणात सक्रिय आहेत. शिवाय त्यांनी माजलगाव पंचायत समिती उपसभापती आणि बीड जिल्हा परिषदेचं बांधकाम सभापती म्हणून देखील काम पाहिलंय. तसंच दांडगा जनसंपर्क ही त्यांच्या राजकारणाची जमेची बाजू असल्याचं सांगितलं जातं. शिवाय जयसिंग सोळंके हे माजलगावसह धारूर आणि वडवणी तालुक्यांमध्ये देखील चांगले सक्रिय आहेत. मात्र माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटतो की भाजपला याबद्दल शंका व्यक्त केली जाते, कारण मतदारसंघात असलेली अँटी इनकम्बन्सी या व्यतिरिक्त मराठा समाजानं त्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका यामुळे सोळंके घराण्याला निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब ओळखून महायुतीत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाटेला सुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. यदा कदाचित असं झालंच तर जयसिंग सोळंकेंना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागू शकतो. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.